दादा बघितलं तत्वांची टिमकी वाजवत होती ना तेजस. आता तिच्या लाडक्या वहिनीने काय पराक्रम करून ठेवले आहेत ते बघा. विक्रांत, ही आपल्यासाठी आनंदाची वार्ता आहे बरं का. कल्याणी अशीच अडचणीत यायला हवी. कल्याणी आणि तिचे कुटुंबीय यांची जितकी म्हणून बदनामी होईल ना, तितकं मी त्याचं राजकीय भांडवल करू शकतो. आणि हे असंच जर होत राहिलं ना विक्रांत, एक दिवस कल्याणी माझ्या पायाशी येते की नाही बघ. येस. आता मलाही ह्या घटनेचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. यश आणि कल्याणी पटवर्धन बदनाम झालेले आहेतच, पण आता पटवर्धनांची सून सुद्धा हातात पिस्तूल घेऊन उठसूट कोणाचे खून करत सुटली आहे. याचाच अर्थ यश पटवर्धनची बायको खुनी आहे, आणि अशा खुनी व्यक्तीच्या नवऱ्याला इंटरनॅशनल प्रोजेक्ट मिळणं इम्पॉसिबल आहे. पण हे एवढं सगळं होईपर्यंत तुला तेजस बरोबर जरा गोडी गुलाबीना घ्यावं लागेल. हा म्हणजे अमृता आणि यश यांच्याबद्दल तुला केवढी काळजी वाटते हे तिला भासून द्यायला नको का. डोंट वरी दादा, मी तसं भासवायला सुरुवात केलेली आहे. अहो म्हणून तर मी तेजसला इमिजिएटली तिच्या माहेरी पाठवलं.